कुम्हार समाज के पनवेल तालुका अध्यक्ष पद पर राजेंद्र मंगलूरकर के विराजमान होने पर पूर्व नगर सेवक सुनील बहिरा और पूर्व सरपंच आरडी घरत सहित भिंगारी वासियों द्वारा राजेंद्र मंगलूरकर का सत्कार किया गया, जहां इस अवसर पर सुनील बहिरा, आरडी घरत सहित पूर्व सरपंच बालकृष्ण परदेसी, पूर्व उप सरपंच सुनील मस्कर, गोविंद मंगलूरकर, गजानन परदेसी आदि उपस्थित थे। इस अवसर पर सुनील बहिरा और आरडी घरत ने राजेंद्र मंगलूरकर को बधाई देते हुए आगामी सफर के लिए शुभकामनाएं दी। आज इतने अतिशय आनंदाचा क्षण या पनवेल तालुक्यातील आमचे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान आणि कर्तव्यगार कार्यकर्ते राजू मंगलूरकर यांना मानगाव येथे जिल्हा कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये तालुक्याचं कुंभार समाजाचे अध्यक्षपद दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। अभिनंदन करत असताना जिल्हा कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यासारखी हा दिवस आहे का एका चांगल्या उत्कृष्ट कार्यकर्त्याची निवड त्यांनी पनवेल तालुक्यातून केली। सदर कार्यकर्ता हा नेहमी समाजासाठी तर धावतोच धावतो, परंतु शेतकरी कामगार पक्षाचा एक कसलेला एक कार्यकर्ता आहे आणि चिवट कार्यकर्ता आहे का ज्याच्याकडे अनेक निवडणुका येऊन पण काही विरोधी पक्षातले लोक त्यांच्याकडे येतात, परंतु त्याचं कार्य आणि तो आणि त्याचा कुटुंब आणि असलेला कुंभारवाड्याचा संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे, याचीच पोचपावती घेऊन ही हवा रायगड जिल्ह्यामध्ये पसरली आणि रायगड जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये त्यांना हे पद तालुका अध्यक्षपदे बहाल केलं। आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्याकडे ते जाऊन आले, आमदार विवेकानंद पाटील यांनी यांचं अभिनंदन केलं, परंतु आमचं पण कर्तव्य बनतं का जो कार्यकर्ता आज एक पावलाने पुढे चाललाय त्या कार्यकर्त्याचा हौसला बुलंद झाला पाहिजे, त्याचा हौसला वाढला पाहिजे, त्यांनी अशीच चांगली कारकिर्द करत राहावं आणि चांगली कामं केली पाहिजेत आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या माणसाला पक्षामध्ये अशी महत्वाची पदं मिळत असतात, पण पक्षामध्ये काम करत असलेल्या माणसांनी निस्वार्थीपणे जर काम केलं तर पक्ष त्याची दखल घेऊन त्याला कुठेतरी पद दिल्याशिवाय पक्ष राहत नाही, त्याच्या कार्याची पोचपावती पक्ष त्याला देत असतं। गेल्या 8 दिवसापूर्वी कुंभार समाजाची रायगड जिल्हा कार्यकारिणीची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये माझे सहकारी मित्र राजू मंगलूरकर यांना पनवेल तालुक्याचे अध्यक्षपद देण्यात आलं। आम्ही जेव्हा ही घटना ही गोष्ट ऐकली आम्हाला खूप आनंद झाला, मी माझ्या ऑफिसलाही चौकशी केली तर माझे सहकारी मित्र राजू मंगलूरकर यांना हे तालुका अध्यक्षपद मिळाल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे। गेले रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, परंतु ही पदं सगळ्यांनाच मिळत नसतात, जो खरा हाडाचा कार्यकर्ता आहे अशा कार्यकर्त्यांना ही संधी मिळत असते आणि गेले 20-25 वर्ष सातत्याने शेतकरी कामगार पक्षाचे खंबा समर्थक म्हणून इथे काम करत आहे। माझी नव्यानेच ह्या मंडळीशी परिचय झालेला आहे, परंतु मी इकडे आलो, माहिती घेतली, आमदार साहेबांनी माझ्या कानावर टाकलं होतं, परंतु एक मंडळी काम करत आहे, एक निश्चयाने इथे काम करत आहेत आणि सातत्याने शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हातात घेऊन आपला पक्ष जोमाने इथे डोळाने इथे भडकवत आहेत। मी राजू मंगलूरकर यांना आपल्या पक्षातर्फे अभिनंदन करतो की त्यांनी पुढे ही धुरा कायमस्वरूपी अशा पद्धतीने चालू ठेवावी आणि शेतकरी कामगार पक्षाचं नाव रोशन करावा, हीच सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।